इथे एक आहे आणि इथे एक आहे. सो आधी आपण ह्याच्यात जाऊया आणि तो फ्लेमिंगोचा आवाज आहे तो आपण ऐकूया. सो आता ह्या माशाबद्दल कोणाला इन्फॉर्मेशन द्यायची गरज नाही. तर हा पूर्ण मुंबईचा आहे आणि आता आपण इथे आहोत. असा जो खारफुटीचा जो पॉईंट आहे तो कुठे संपतो तिथून आपल्याला काय काय दृश्य बघायला भेटतं ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा अशा टाईपच्या बोट आहेत. हॅलो एव्हरीवन, मी वैभवने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे ठाणे क्रिक फ्लेमिंगो सेंचुरीला. सो आता इथे जस्ट मी एंट्री केलेली आहे. सो हे बघू आपण आपल्याला इथे काय काय बघायला भेटतं आणि काय काय शिकायला भेटतं आहे. सो आता मी आधी सगळ्यात आधी जाऊन तिकीट काढतो. सो एंट्री केल्या गेलं तर मला अशा प्रकारचे ते बघायला भेटतात बाहेर असं बनवलं आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे मासे आहेत हे बघा. सो आता मी इथे येऊन तिकीट काढलेले आहे. तर तिकीट इथे प्रत्येकी 50 रुपये पर पर्सन. हा जो तुम्ही बाजूला चार्ज बघताय हा पूर्ण तिकीटचा चार्ज आहे. आणि जर तुम्ही बाईक घेऊन असाल तर बाईकचे 40 रुपीज आणि जर कार नेत असाल तर कार पार्किंगचे 150 रुपीज इथे तुम्हाला पे करायला लागतील. ते आपल्या एंट्री फी असेल. सो या टाईपचे इथे हॉल्स बनवलेले आहेत. कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर इथे एक आहे आणि इथे एक आहे. सो आधी आपण ह्याच्यात जाऊया आणि ह्याच्यामध्ये बघू आपल्याला काय काय बघायला भेटतं. सो आता आपण जाऊया इथे पहिल्या सेंटरमध्ये. सो मित्रांनो, आता आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे टॉर्टॉईज आणि फ्लेमिंगोज बघायला भेटतात आणि त्यांच्याबद्दल आपल्याला वरती ते इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. ते पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि त्यानंतर त्याच्याच ऑपोजिट साईडला आपल्याला अशा प्रकारचे फ्लेमिंगो जे आर्टिफिशियली बनवलेले आहेत त्यांच्याबद्दल माहिती भेटते. आणि तुम्ही एकदम बघू शकता डिटेलिंगमध्ये पूर्ण बनवलेले आहेत. एकदम जवळून मी तुम्हाला दाखवतो आहे. आता आपण जाऊया सेकंड सेंटरमध्ये. सो आपण बघूया इथे आपल्याला काय काय बघायला भेटतं. आम्ही एंट्री केलेली आहे. इथे माहिती दिली आहेत खूप प्रकारच्या. हे बघा, इथे खारफुटी जणू गाळण्या आहेत यावाल्या. सो तुम्ही फ्लिप केलं की तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते त्याबद्दल. हा खंड्या पक्षी किंगफिशर. सो त्याचा आवाज जर तुम्हाला ऐकायचा असेल तर हे प्रेस करायचं मग त्याचा आवाज ऐकायला भेटतो. सो आता हे कशाबद्दल आहे. कारबोटे आपल्या किनाऱ्याचं रक्षक आहेत. मँग्रोव्ह सेफगार्ड अवर कोस्ट. ही सगळी माहिती इथे दिलेली आहे प्रत्येक माशांबद्दल. परत भरती. सो आता ह्याचा आवाज असेल इथे. सो आता आपण या गोष्टीचा आवाज ऐकू. हा कसला आवाज आहे. हा हे तुतारीचा आवाज. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे बघायला भेटतात. सो आपण बघू इथे काय काय. सो हे पूर्ण खंड्या पक्षी बनलेलं आहे. हे बघा पूर्ण डिटेल त्याबद्दल आहे. त्यानंतर तसे तीन प्रकारचे इथे आहेत. सो आता नेक्स्ट बघू काय आहे. सो नेक्स्टमध्ये पूर्णपणे फ्लेमिंगोबद्दल माहिती दिलेली आहे. पुढचे पूर्ण फ्लेमिंगोंची माहिती आहे. आता आपण जाऊया तिसऱ्यामध्ये. ह्याच्यामध्ये बघू आपण. ह्याच्यामध्ये पण फ्लेमिंगोबद्दलच माहिती आहे. चित्त्याबद्दल नाही. तर ह्याच्यामध्ये पण फ्लेमिंगोबद्दलच माहिती आहे. त्यानंतर पुढे गेले तर इथे फ्लेमिंगोबद्दल माहिती दिली आहे. ठाणे गाडीतील पक्षी. वेगवेगळ्या प्रकारचे ते पक्षी सापडतात. सो आता हा आवाज आहे तो फ्लेमिंगोंचा आवाज आहे तो आपण ऐकूया. फ्लेमिंगोमध्ये एक प्रकार आहे छोटा रोग. तर तो आवाज या गोष्टीचा. जर इथे लहान मुलांना जर घेऊन आलं तर त्यांना मोठ्या प्रमाणात माहिती भेटणार आहे. कारण अशी माहिती आपल्याला कुठे जास्त करून भेटत नाही आणि हे ठिकाण आपल्या नवी मुंबईमध्ये. सो इथे कसं यायचं ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मॅप आहे इथे.
आता आपण मॅप बघूया. सो हा आहे एलिफंटा केव्ज अँड हे आहे महाराष्ट्र निसर्ग उद्यान. आणि हा जो पूर्ण एरिया हा ग्रीनवाला तो आपल्या बोरिवलीचा संजय गांधी नॅशनल पार्क. सो इथे पूर्णपणे हा पूर्ण मुंबईचा मॅप आहे आणि इथे पूर्ण माहिती दिलेली आहे. सो आता ह्या माशाबद्दल कोणाला इन्फॉर्मेशन द्यायची गरज नाही. चवीसाठी सगळ्यांना हा मासा आवडतो. सो बरोबर तुम्ही गेस केले, हा आहे पापलेट. आणि तिथे लिहिलं आहे पण हा मासा खूप चविष्ट आहे, दिस फिश इज व्हेरी टेस्टी. तर त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया, समुद्र कंटक. हे बघा, हे असे असतात. मला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाही, तुम्ही इथे वाचून इन्फॉर्मेशन त्याबद्दल घेऊ शकता मराठीमध्ये इंग्लिशमध्ये. सो नेक्स्ट पॉईंट आहे, आय थिंक स्टारफिश आहे, सी स्टार, तारा मासा. आता आपण आवाज ऐकूया, बटन दाबा हा आवाज. सो आता याचा इथे माहिती दिलेली आहे की हा कशाबद्दल आवाज आहे. सो नेक्स्ट आहे प्रवाळ, कोरल. हे बघा, हे आपल्याला फक्त खूप ठिकाणी बघायला भेटतं पण त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला भेटत नाही. सो इथे इन्फॉर्मेशन देण्यासाठी खूप चांगली माहिती दिलेली आहे. आणि बांगडा आवडतो का तुला? सो लगेच मी हे केले की लगेच मागून आवाजला बांगडा. सो बघा, खाण्यास प्राधान्य असलेला प्रसिद्ध मासा आहे आणि हा खोल पाण्यात असतो. सो नेक्स्ट आपण जागा निळ्या देवमाशाचे गाणे, ते ऐकूया. त्यानंतर इथे पुढे मरीन मॅमल्स ऑफ इंडिया आणि पूर्ण इथे माशांचे फोटो लावलेले आहेत, मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो. हे बघा, आता हे सगळे एक एक करून तुम्ही दाखवू नाही शकत, त्यामुळे मी पूर्ण एका फ्रेममध्ये घेतले सगळे. मित्रांनो, इथे एका सेंटरमध्ये अशा प्रकारचा एक LED लावलेला आहे आणि इथे पूर्णपणे सगळ्या फ्लेमिंग ऑनबद्दल माहिती आहे. आपण एक एक पॉईंट घ्यायचा आहे आणि तिथे ड्रॉप हिअरचा ऑप्शन आहे, तिथे ड्रॉप केला की एक एक आपली माहिती आपल्याला मराठी इंग्लिशमध्ये भेटते. आता आपण इथे बघतो आहे त्यांची ऐकण्याची क्षमता, त्यांची आराम करण्याची पद्धत, त्याबद्दल सगळी माहिती आपल्याला डिटेलमध्ये भेटते. इथे अगदी सोप्या भाषेत आपल्याला फ्लेमिंगोबद्दल सगळी माहिती भेटते. आता आपण जाऊया नेक्स्ट हॉलमध्ये. आपण पृथ्वीला कसे वाचू शकतो, हाऊ कॅन वी हेल्प सेव्ह अवर ब्लू प्लॅनेट, तर त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि इथे पण आहे, हे मस्त बनवले, बदल छोटे फायदे मोठे. मच्छीमारीमुळे मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे, पूर्ण याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. इथे काय समुद्रातील कचरा कमी करण्यासाठी मदत होते, ज्यामुळे आपण किनारे स्वच्छ राहतील. प्रत्येक ठिकाणी एक एक माहिती दिलेली आहे. इथे फिश टँक आहे. मित्रांनो, तुम्ही जे मला बॅक साईडला बघताय पूर्ण जागा ही पार्किंगसाठी केलेली आहे आणि इथे फक्त आतमध्ये तुम्ही गाडी घेऊन येतात, सो ते टेन्शन नाही पार्किंगचं. ही पूर्ण जागा पार्किंगची. जर तुम्ही जर इथे येण्याचा जर प्लॅन करत असाल तर इथून दोन स्टेशन जवळ आहेत, पहिलं तर आहे ऐरोली आणि दुसरं आहे रबाले. सो तिथून तुम्हाला शेअर ऑटो भेटतील डायरेक्ट फ्लेमिंगो सेंचुरीसाठी. आणि जर तुम्ही बसने येत असाल तर ऐरोली टोल आहे, त्याचा जो नेक्स्ट स्टॉप आहे तिथे तुम्ही उतरून इथे येऊ शकता आणि बसनेही वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. सो जे तुम्ही जे बघताय ते सगळ्या मोठ्या मोठ्या माशांचे स्केलेटन ठेवलेले आहेत इथे. हे बघा हे सगळे, पण याच्याबद्दल इथे कुठे माहिती लिहिलेली नाही, सो त्यामुळे फक्त मी तुम्हाला ते दाखवतो व्हिडिओ. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे खारफुटी फिरायला. सो इथे एक छोटासा लाकडी ब्रिज बनवला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला गावची पण आठवण होईल इथे आल्यानंतर. आणि खारफुटीमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते आणि जो लास्टचा जो खारफुटीचा जो पॉईंट आहे तो कुठे संपतो, तिथून आपल्याला काय काय दृश्य बघायला भेटते ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि त्यानंतर आपण जाणार आहे बोट राईडजवळ. सो आधी आपण खारफुटी फिरूया, त्यानंतर आपण जाऊया बोट राईडच्या इथे.
सो हा इथला आतमधला पूर्ण परिसर आहे हा वाला, आणि इथं प्रत्येक ठिकाणी अशी माहिती दिलेली आहे जसं तुम्ही आत्ता मगाशी बघितलं. सो हा बघा, हा वन डे पिकनिकसाठी पण खूप चांगला स्पॉट आहे, आणि इथे आपल्याला फक्त पिकनिक नाही तर आपल्याला इथे खूप माहिती पण भेटते. सो इथे पुढे आहे खारबुटे ब्रह्मंती, आता आपण तिथे चाललो आहे, तिथे जाऊन बघू आपण आतमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं. मित्रांनो, ज्या लाकडी ब्रिजबद्दल मी तुम्हाला मग अशी बोलत होतो, तो हा लाकडी ब्रिज आहे, त्याच्या आजूबाजूला बघताय पाणी किती साठलेलं आहे. सो आता आपण या लाकडी ब्रिजवरून जाणार आहे आपण एंडला, जिथे हा संपतो, आणि तिथून आपण बघू आपल्याला काय काय बघायला भेटतंय. आता भरतीचा टाईम असल्यामुळे तुम्हाला एवढं पाणी इथे बघायला भेटतं आहे, कारण नाहीतर जेव्हा ओहोटी असते तेव्हा एकदम हे रिकाम असते, ते अजिबात पाणी नसतं. सो आता आपण पोहोचतो आहे थोड्याच वेळात लास्ट पॉईंटला. खूप टाईम चालून आता आपण पोहोचलेलो आहे एकदम लास्टच्या ठिकाणी, आणि इथून एवढं म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी आहे ना भरतीमुळे. तर मी तुम्हाला दाखवतो इथून नजारा काय तो दाखवतो. हे बघा, हा लास्टचा पॉईंट आहे, आणि हा इथे बोट आहेत मच्छीमारांच्या, आणि हा पूर्ण इथे नजारा आहे. सो तिथे एक बोट राईड आहे, सो आज बोट राईड चालू आहे कारण भरती आहे त्याच्यामुळे. बघा इथे भरती आहे त्याच्यामुळे बोट राईड पण चालू आहे, आणि हा पूर्ण नजारा. आणि हा जो आहे तो आपला ऐरोलीचा ब्रिज आहे. जेव्हा इथे ओहोटी असते तेव्हा ही पूर्ण जागा रिकामी असते, आणि इथून पाणी स्टार्ट होतं, पण आता भरती असल्यामुळे पाणी एकदम आतमध्ये गेलेलं आहे. आणि आपण इथून आलो आता. तर मित्रांनो, आता आपण आलो जिथून बोट राईड स्टार्ट होते तिथे. हे बघा बॅक साईडला, आणि आता आपण बघू लास्ट टॉक लास्ट जिथून बोट राईड स्टार्ट होते तिथे जाऊन बघूया. आणि आज भरती असल्यामुळे बोट राईड चालू आहे, जर भरती असेल तरच बोट राईड चालू असते, आणि बोट राईडचे पर पर्सन 450 असतात. तर तुम्हाला 30-40 मिनटं फिरून फ्लेमिंगो वगैरे सगळं इथला जो आजूबाजूचा जो परिसर आहे तो सगळा दाखवून आणतात. सो आता आपण जाऊया लास्ट पॉईंटला. याच्यावरून चालताना पण थोडी भीती वाटेल तुम्हाला, पण नंतर जेव्हा तुम्ही थोडंसं चालाल त्यानंतर तुम्ही एन्जॉय कराल. बघा, ही अशा टाईपच्या बोट असतात इथे, आणि पुढे पण आता आपल्याला अशा प्रकारच्या बघायला भेटणार आहेत. सो इथे अशा प्रकारचे असतात, आणि आतमध्ये केबिनमध्ये तुम्हाला बसायला जागा असते, आणि या एवढ्या मोठ्या बोट असतात. या बघा, अशा टाईपच्या बोट आहेत. सो अशा प्रकारचे इथे बोटे असतात, त्या तुम्हाला मस्त फिरून वगैरे आणतात. सो आता आपण इथे पोहोचलेलो आहे जिथून बोट राईड स्टार्ट होतात. हे बघा, अशा प्रकारचे इथे बोट राईड असतात, आणि आपल्याला आज नशीब चांगलं म्हणून एकदम जवळून बोटे बघायला भेटतात. इथे एक उभे, आणि त्याच्या समोरच ऑपोजिटला ही एक इथे उभे. सो आता आपण डिटेलमध्ये बघूया. हे अशा प्रकारचे इथे बोटे असतात, हे बघा, आणि इथे आपल्याला बसायला भेटतं. मित्रांनो, हा सिंपल अँड स्वीट ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा. आणि इथे आता मला फ्लेमिंगो बघायला नाही भेटले. सो माझ्याकडे एक जुने 2-3 जेव्हा मी ब्लॉग बनवत नव्हतो तेव्हा पण इथे आलेलो, आणि ही जागा अजून एवढी फेमस झालेली नाही. सो इथले आधीचे जे व्हिडिओ आहेत माझ्याजवळ फ्लेमिंगोचे, ते मी व्हिडिओच्या एंडला टाकत आहेत, ते तुम्ही बघून एन्जॉय करा. मित्रांनो, या जागेचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, आणि याच्याबद्दल काय क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तिथे तुम्हाला लगेच रिप्लाय देईल.